Welcome student to the next lecture of group theory. In this lecture we are going to discuss an important topic of this chapter, cyclic groups and cyclic subgroups. Cyclic groups ची definition बघू. A group G is said to be cyclic. A group G is said to be cyclic if there exists an element A belongs to G such that every element of G can be written as some integral power of A. Here A is called generator of G. म्हणजेच काय, जी आपला ग्रुप आहे आणि त्याला सायक्लिक केव्हा म्हणायचं, जेव्हा इफ देअर एक्झिस्ट अन एलिमेंट ए बिलॉंग्स टू जी, म्हणजे जी मधला एखादा एलिमेंट असेल ए सच दॅट एव्हरी एलिमेंट ऑफ जी कॅन बी रिटर्न ऍज सम इंटिग्रल पॉवर ऑफ ए. म्हणजे जीचा कोणताही एलिमेंट असेल तर तो ए च्या इंटिग्रल पॉवर मध्ये काय करता आला पाहिजे, आपल्याला लिहिता आला पाहिजे. कॅन बी रिटन ऍज सम इंटिग्रल पॉवर ऑफ ए. ओके, लक्षात आले. म्हणजेच काय, जी काय आपला एक ग्रुप आहे. देन ए बिलॉंग्स टू जी मधला असा एखादा एलिमेंट भेटत असेल जीचा प्रत्येक एलिमेंट ए च्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट करता येतोय. म्हणजेच वाय इज इक्वल्स टू ए रेस टू टी फॉर सम टी बिलॉंग्स टू झेड असं काय करता आला पाहिजे, आपल्याला फक्त तो रिप्रेझेंट करता आला पाहिजे. त्यालाच काय म्हणतो आपण सायक्लिक ग्रुप. बिकॉज एका एलिमेंट पासून पूर्ण जो ग्रुप होतोय तो जनरेट होतोय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण सायक्लिक सब ग्रुप. एक्झाम्पल बघणार आहोत, आपण नोटेशन बघा. सायक्लिक ग्रुप जी जनरेटेड बाय ए, म्हणजे जी जो ग्रुप आहे तो जनरेटेड बाय ए अँड इट इज डिनोटेड बाय दिस. वी कॅन रीड इट एज ए सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए ऑर लाईक दिस. सो सिम्पली फ्रॉम दिस वी कॅन राईट लाईक दिस. Now, what that means, cyclic group generated by A is equals to what? Is the collection of A raised to N, where N belongs to set of integers. This will be our group G. G group ka saasnar hai generated by A ne. इथे काय असणार आहे, ए रेस टू एन सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड. मग काय असेल इथे, एनची पॉवर व्हॅरी करायची, म्हणजे एनची व्हॅल्यू झिरो घ्यायची, वन घ्यायची, मायनस वन घ्यायची, मायनस टू घ्यायची, थ्री घ्यायची, अशा पद्धतीने इंटीजर्स रँड कोणतेही इंटीजर्स घेतल्यानंतर ते आपल्याला काय होईल, ग्रुप टोटली ग्रुप काय होईल आपला जनरेट होईल, त्याला काय म्हणतो आपण सायक्लिक ग्रुप. एक्झाम्पल्स बघू आपण पहिले, आणि तुम्हाला आधी पण बोललोय विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असेल तरी हे ऑपरेशन ए रेस टू एन असं असेल, आणि विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ग्रुप असेल तर हे ऑपरेशन कसं रिप्रेझेंट होईल, एन इंटू ए. सो एक्झाम्पल बघा, सेट ऑफ इंटीजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय वन अँड मायनस वन. म्हणजेच काय, सेट ऑफ इंटीजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय वन अँड मायनस वन. म्हणजे झेड प्लस काय आपला सायक्लिक ग्रुप आहे. बिकॉज ते कशाने जनरेट होत आहे, वन ने जनरेट होतोय पूर्ण ग्रुप, मायनस वन ने पण होत आहे, म्हणजे दोघं काय झाले त्याचे जनरेटर. म्हणजे वन पासून पूर्ण झेड प्लस काय होणार आहे, जनरेट होणार. ते कसं बघू आता, ग्रुप काय विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन, म्हणजे ए रेस टू एन कसं रिप्रेझेंट होईल, एन ए. इथे ए ची व्हॅल्यू काय, मग आपण
वन घेतो आहे ना, म्हणजे वन जनरेटर असेल तर एन इंटू वन, म्हणजेच कसं येईल तो एन वन सच दॅट एन बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स. मग बघा इथे समजा एनची व्हॅल्यू इन्फिनिटी घेतली तर इन्फिनिटी भेटणार आहे, एनची व्हॅल्यू समजा मायनस थ्री घेतली तर इथे किती भेटेल, मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री. देन एनची व्हॅल्यू मायनस टू घेतली तर मायनस टू इंटू वन मायनस टू. एनची व्हॅल्यू मायनस वन घेतली तर मायनस वन. एनची व्हॅल्यू झिरो घेतली तर झिरो. एनची व्हॅल्यू वन घेतली तर वन इंटू वन वन. एनची व्हॅल्यू टू घेतली तर टू इंटू वन टू. एनची व्हॅल्यू थ्री घेतली तर थ्री इंटू वन थ्री. अँड सो ऑन लाईक दिस. म्हणजे आपला हा काय झालेला आहे, टोटली सेट ऑफ इंटीजर्स विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन हा टोटली काय झालेला आहे, ग्रुप जनरेट झालेला आहे. सिमिलरली एन इंटू मायनस वन कसा रिप्रेझेंट होईल, मग एनची व्हॅल्यू तुम्ही काय घ्या, आधी थ्री घ्या, प्लस थ्री घेतलं तर काय होऊन जाईल, मायनस थ्री. एनची व्हॅल्यू जर प्लस टू घेतली तर मायनस टू. एनची व्हॅल्यू प्लस वन घेतली तर मायनस वन. एनची व्हॅल्यू जर झिरो घेतली तर झिरो. अँड लाईक दिस. त्यामुळे काय होईल, आपला टोटली हा काय झालेला असेल, ग्रुप जनरेट झालेला असेल. त्यामुळे आपण याला काय म्हणतो, सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय मायनस वन. नाऊ सेकंड एक्झाम्पल इज फॉर अ फिक्स नॅचरल नंबर एन दिस सेट एन झेड विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय एन. दॅट मीन्स सेट ऑफ एन झेड विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय एन. म्हणजेच थ्री झेडचा जनरेटेड कोण असेल, थ्री. ऑल्सो मायनस थ्री पण असणार आहे. देन टेन झेडचा जनरेटेड कोण असेल, जनरेटर टेन मायनस टेन. मी प्लस थ्री घेतल्यानंतर मायनस थ्री काय घेतोय, टेन घेतल्यानंतर मायनस टेन काय घेतोय, तुम्हाला कळेलच. देन एक्झाम्पल थर्ड इज फॉर एन ग्रेटर स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन वन द ग्रुप झेड एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय वन. म्हणजे झेड एन प्लस ऑलवेज काय असणार आहे, सायक्लिक ग्रुप असणार आहे, जनरेटेड बाय वन. खूपच इझी एक्सप्लेनेशन झेड एन ऍडिशन मॉड्युलो एन. सो हा जनरेटेड बाय काय, वन आहे, म्हणजे वन इंटू एन विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ऑपरेशन आहे. म्हणून इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, सॉरी एन ए ना, म्हणजे एन इंटू वन घ्यावं लागेल. मग समजा झेड सिक्स असेल, झेड सिक्स कसं लिहितो, झिरो बार वन बार टू बार थ्री बार फोर बार अँड फाईव्ह बार. सो वी कॅन राईट लाईक दिस. इफ वी टेक हा ग्रुप कसा समजेल, एन इंटू वन सच दॅट एन बिलॉंग्स टू अवर झेड. सो वॉट, सो एनची व्हॅल्यू झिरो घेतली तर काय भेटेल, झिरो. एनची व्हॅल्यू वन घेतली तर वन. एनची व्हॅल्यू टू घेतली तर टू. एनची व्हॅल्यू थ्री घेतली तर थ्री. एनची व्हॅल्यू फोर घेतली तर फोर. एनची व्हॅल्यू फाईव्ह घेतली तर फाईव्ह. अशा पद्धतीने हा काय झालेला आपला, झेड सिक्स क्रिएट झालेला आहे. म्हणून झेड एनचा जनरेटर कोण असणार आहे, ऑलवेज वन असणार आहे. असा एक एलिमेंट नंबर भेटलेला आहे ज्यापासून होल ग्रुप काय झालेला आहे, जनरेट झालेला आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, सायक्लिक ग्रुप. नाऊ फोर्थ एक्झाम्पल, खूपच इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. जी इज इक्वल्स टू काय आपल्याकडे, जी इज इक्वल्स टू वन मायनस वन आय मायनस आय अंडर मल्टिप्लिकेशन. दिस इज अंडर मल्टिप्लिकेशन, सो वी विल टेक ऑपरेशन लाईक दिस, ए रेज टू एन. नाऊ इफ दिस इज जनरेट, इफ दिस इज अ सायक्लिक ग्रुप, देन जी इज जनरेटेड बाय एनी एलिमेंट ऑफ दिस सेट. म्हणजे जी जो जनरेट झालेला असेल तो कोणत्या तरी एका एलिमेंट पासून काय झालेला असेल, जनरेट झालेला असेल. ओके, मग आपण चेक करू या चारींपैकी कोणता जनरेटर असणार आहे जीचा. मग बघा, वन रेस टू एन ना, वन रेस टू एन ऑलवेज आपल्याला काय देणार आहे,
एनची की कोणतीही पावर घ्या तुम्ही, काय काय देणार, एनची पावर जर 0 घेतली 1:0, एनची पावर 1 घेतली तर 1:1, 1 एनची पावर 2 घेतली तर 1^2 = 1, म्हणजे ऑलवेज काय भेटणार आहे आपल्याला, 1 फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू झेड, म्हणजे पूर्ण ग्रुप जनरेट झालेला आहे का, नाही, सो 1 इज नॉट ए जनरेटर. देन -1 चे करू, -1:n, आपल्याला काय काय भेटणार आहे, मग -1 ची इव्हन पॉवर असेल तर 1 भेटेल, -1 ची ऑड पॉवर असेल तर -1 भेटेल, फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू झेड, म्हणजे -1 पण जनरेटर आहे का, नाही. देन नेक्स्ट इज आयोटा, दॅट मीन्स i^n, बघा मग आय ची फर्स्ट पॉवर घेतली तर काय होऊन जाईल, आय ची सेकंड पॉवर घेतली तर i^2 काय असतो आपल्याकडे, व्हॉट, -1, सो वी गेट हिअर -1. i³ इज, वी कॅन राईट i² × i, व्हॉट इज i², i² इज -1 × i, सो वी गेट हिअर -i, सो वी गेट हिअर -i. देन व्हॉट, i^4, दिस वी कॅन राईट लाईक दिस, i² × i², व्हॉट इज i² इज -1, हिअर ऑल्सो -1, -1 × -1 +1, सो वी गेट हिअर 1. बघा मग 1 - 1, i - i, म्हणजे सगळे एलिमेंट जी चे काय झालेले, जनरेट झालेले आहेत, ते म्हणून आय काय झालं मग जनरेटेड, म्हणजे दॅट मीन जी इज ए सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय आय, सो जी इज अवर सायक्लिक ग्रुप. इफ जर आय जर जनरेटर असणारे तर -i पण असेल, त्याचं रिझन पण सांगेल तुम्हाला का, फक्त एवढं लक्षात घ्या. ज्यावेळी मी सांगत होतो तुम्हाला की 3z मध्ये 3z जनरेटर होतो तो -3 पण होतोय, बिकॉज 3चा रिझन कळेलच तुम्हाला, 3चा आणि -3, 10 and -10 मध्ये काय स्पेशालिटी आहे बघा, 3चा इन्वर्स कोण आहे, -3, -3चा इन्वर्स कोण आहे, 3, 10चा इन्वर्स कोण आहे, -10, बिकॉज 10 - 10 इज 0, दॅट इज अवर आयडेंटिटी, -10चा इन्वर्स कोण आहे, 10 आहे. सेम इथे बघा, आयचा इन्वर्स कोण आहे, -i, म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल जर एखादा एलिमेंट जनरेटर असेल तर त्याचा इन्वर्स पण काय असणार आहे, जनरेटर असणार आहे. सो लाईक दिस we have seen what they have given next. baga mang i^1 is i^2 is -1, i³ is equals to -i, i^4 is equals to 1, hence every element of g can be written as some power of i, that means every element of g can be written in a some power of i, hence g is a cyclic group generated by i, that means g is generated by i, so वी कॅन से दॅट जी इज अवर सायक्लिक ग्रुप. आले लक्षात, खूपच इम्पॉर्टंट असं टॉपिक आहे आणि त्यावरचे एक्झाम्पल पण बघितलेले आहेत, तुम्ही डिफरंट एक्झाम्पल फाइंड आउट करू शकतात. देन एक इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे, थेरम आहे आपल्यासाठी, एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अॅबिलियन. सायक्लिक ग्रुप म्हणजे काय, एव्हरी एलिमेंट ऑफ जी कॅन बी रिटन ॲज सम पॉवर ऑफ ए, वेअर दॅट पॉवर बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स. नाव व्हॉट इज मीन बाय अॅबिलियन ग्रुप, वी नो दॅट देअर इफ जी इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन स्टार, देन जी इज सेट टू बी अॅबिलियन. That means A * B is equals to B * A for every A, B belongs to G. We have already discussed what is meant by abelian group in the last chapter. So here we have to show that we have given a cyclic group and that group is our abelian. So let's consider, let G be a cyclic group generated by A. That means G is a cyclic group generated by A. Now we have to
show that G, here G is what? Cyclic. And we have to, our claim is here what? G is abelian group. That means we have to take two elements of G. So we have taken two elements, x comma y belongs to G. As we know that x comma y belongs to G and G is cyclic group, and every element of G can be written, expressed as power of A. So this implies x is equals to A raised to R and y is equals to A raised to T, where R and T are some integers. माहितीच आहे ना, म्हणजे एक्स आणि वाय कुठले, जी मधले, आणि जी काय, सायक्लिक ग्रुप आहे. सायक्लिक ग्रुप आहे म्हणजे प्रत्येक एलिमेंट जी चा एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट केलेले, म्हणजे एक्स पण एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट केलंय, वाय पण एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, नाव वी विल कन्सिडर एक्स वाय, एक्स इंटू वाय, आणि वी विल शो दॅट एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू वाय इंटू एक्स. सो एक्स इंटू वाय इज वॉट? The value of x is a raised to r, the value of y is a raised to t, and we can add their powers. So we get here a raised to r plus t, and we can, r and t will commute with respect to addition, so we can write r plus t as t plus r. After separating, we get a raised to t into a raised to r. What is a raised to t? A raised to t is y. What is a raised to r? A raised to r is x. So x into y is equals to y into x. So we get what? We have taken randomly two elements x and y from G. कोणते दोन randomly दोन elements घेतले x आणि y G मधले, आणि काय assume केलं? xy, आणि काय show केलं? xy is equals to yx. म्हणजेच काय झाले? This implies xy is equals to yx for every x comma y belongs to G. For every x comma y belongs to G, hence G is an our abelian group. खूपच इझी आणि सिंपल आहे. काय केलंय? सायक्लिक ग्रुप आहे म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट होणार आहे. मग दोन एलिमेंट घेतले एक्स आणि वाय जे एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट होत आहे, ते दोघांचा प्रॉडक्ट घेतला एक्स इंटू वाय इज इक्वल्स टू ए रेस टू आर इंटू ए रेस टू टी, आणि दोघांची पॉवरची सम, देन दे विल कम आउट. सो वी गेट हिअर टी प्लस आर, and after separating the power we get a raised to t into a raised to r, that is y into x. So we get xy is equals to yx for every xy belongs to g, as we have taken randomly two elements from g. So result will be applied for all the elements of g, hence g is an our abelian group. Now converse of this, म्हणजे प्रत्येक cyclic group हा abelian असणारच आहे. एक डोक्यात फिक्स करून घ्या, सायक्लिक इम्प्लाईज एबिलियन. दॅट मीन्स इफ यू हॅव सायक्लिक ग्रुप देन इट विल बी 100% एबिलियन. बट कॉन्वर्स ट्रू आहे का त्याचा? नाही, म्हणजे नीड नॉट बी सायक्लिक. मग त्याच्या कॉन्वर्स ट्रू नसेल म्हणजे आपल्याला काहीतरी एक्झाम्पल द्यावं लागेल ना, जो एबिलियन ग्रुप आहे बट सायक्लिक नाहीये. एबिलियन ग्रुप आहे बट सायक्लिक नाही, हे शो करावं लागणार आपल्याला. ठीक आहे, देन एक्झाम्पल बघा. मग एव्हरी एबिलियन ग्रुप नीड नॉट बी सायक्लिक, म्हणजेच काय? एव्हरी एबिलियन ग्रुप नीड नॉट बी सायक्लिक म्हणजे प्रत्येक एबिलियन ग्रुप सायक्लिक असेलच असं नाही. सो मग वी हॅव गिव्हन एक्झाम्पल, वी हॅव झेडेड डॅश. झेडेड डॅश इज इक्वल टू व्हॉट? ऑल दी पॉझिटिव्ह इंटीजर्स हुज जीसीडी विथ 8 इज 1. झेडेड डॅश लास्ट लेक्चर मध्ये बघितलेले, लास्ट चॅप्टर मध्ये बघितलेले. सो झेडेड डॅश इज इक्वल टू 1, 3, 5, 7 इज अन एबिलियन ग्रुप. एबिलियन ग्रुप आहे ना, विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन 1 × 3 इज इक्वल टू 3 × 1 असणार आहे. 3 × 5 किती असतील? 15. 15 झेडेड मध्ये किती असतो? 7. आणि 5 × 3 पण किती असणार आहे? 15. आणि झेडेड डॅश मध्ये 15 किती असणार आहे? 7 असणार आहे. म्हणजे एबिलियन ग्रुप आहे बट नॉट सायक्लिक. वाय? जर सायक्लिक असेल तर झेडेड डॅश ह्या चारही एलिमेंट पैकी कोणता तरी एक एलिमेंट झेडेड डॅशचा काय असणार आहे? जनरेटर असणार आहे. म्हणजे त्या एका एलिमेंट पासून टोटली झेडेड डॅश काय होईल? आपला जनरेट होणार आहे.
तर चेक करो ह्या चार ही एलिमेंट पासून जे डैश तैयार हो शकतो का. सो दिस इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टीप्लिकेशन. सो वी हैव टू टेक ए रेस टू एन. सो चेक करो अपन वन रेस टू एन, वन चे किती पावर करा तो ऑलवेज काय भेटणार आहे, वन भेटणार फॉर एव्हरी एन बिलोंग्स टू झेड. टोटली ग्रुप जनरेट झाला का वन पासून? नाही. देन थ्री रेस टू एन, बघा मग एन ची व्हॅल्यू झिरो असेल तर थ्री रेस टू झिरो किती भेटणार आहे? वन. देन थ्री ची पहिली पॉवर घेतली तर थ्री रेस टू वन इज थ्री. थ्री ची सेकंड पॉवर किती येईल? थ्री स्क्वेअर, दॅट इज नाईन. आणि झेड डॅश मध्ये नाईन काय तो तुमचा वन, म्हणजे वन आणि थ्री पैकीच एलिमेंट भेटणार आहे फॉर एव्हरी एन बिलॉंग टू झेड. तुम्ही चेक करू शकता एन थ्रीचा क्यूब घेऊ शकता 27, आणि झेड एट मध्ये 27 काय असतो तुमचा? अगेन थ्री, म्हणजे वन आणि थ्री व्यतिरिक्त कोणताही एलिमेंट भेटणार नाही, म्हणजे टोटली ग्रुप भेटलेला आहे का आपल्याला? नाही. देन नेक्स्ट इज फाईव्ह, फाईव्ह रेस टू एन इज इक्वल्स टू वन ऑर फाईव्ह भेटणार आहे फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू झेड, बिकॉज फाईव्ह रेस टू झिरो इज वन, फाईव्ह रेस टू वन इज फाईव्ह, फाईव्ह स्क्वेअर इज 25, 25 झेड डॅश मध्ये काय असतो? वन. ओके, देन नेक्स्ट इज सेव्हन रेस टू एन, दॅट इज वी गेट हिअर वन ऑर सेव्हन फॉर एव्हरी एन बिलॉंग्स टू झेड. सेव्हन रेस टू झिरो इज वन, सेव्हन रेस टू वन इज सेव्हन, देन सेव्हन स्क्वेअर इज 49, 49 इज इन झेड डॅश इज वन, बिकॉज 848 प्लस वन रिमाइंडर इज वन. हेन्स वन इज नॉट जनरेटर ऑफ झेड डॅश. थ्री इज अगेन सिमिलरली, थ्री फाईव्ह सेव्हन ऑल आर नॉट दी जनरेटर ऑफ झेड डॅश. हेन्स झेड डॅश इज नॉट ए सायक्लिक ग्रुप, म्हणजेच काय? अॅबिलियन ग्रुप होता बट तो सायक्लिक नाहीये, म्हणजे आपल्याला कॉन्ट्राडिक्टरी एक्झाम्पल मिळालेलं आहे. त्यामुळे सायक्लिक ग्रुपची डेफिनेशन माहीत असली पाहिजे, त्यावरची एक्झाम सायक्लिक ग्रुप कसं शो करतो ते पण माहीत झालं पाहिजे. आता सांगितलं, आताच एक्झाम्पल पण घेतले, जर सायक्लिक ग्रुप असेल एखादा ग्रुप तर एखाद्या एलिमेंट पासून पूर्ण ग्रुप काय झाला पाहिजे? तुमचा जनरेट झाला पाहिजे, तो काय असणार आहे? आपला सायक्लिक ग्रुप. अशा पद्धतीने आपण सायक्लिक ग्रुप शो करू शकतो. देन एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अॅबिलियन. अॅबिलियन कसं शो करतो आपण त्यावरनं तुम्हाला प्रूफ लक्षात ठेवायची गरज नाही, इझिली तुम्ही ते बघू शकता. देन एव्हरी अॅबिलियन ग्रुप नीड नॉट बी सायक्लिक, म्हणजे प्रत्येक अॅबिलियन ग्रुप हा सायक्लिक असेलच असं नाही. आणि आतापर्यंत मी तुम्हाला सांगत होतो की झेड प्लसचा जनरेटर वन असेल तर मायनस वन पण असेल, थ्री झेड प्लसचा जनरेटर थ्री होता तर मायनस थ्री पण होता, देन जी इज इक्वल्स टू वन मायनस वन आय मायनस आय चे जनरेटर आय होतं तर मायनस आय पण होतं. हे का सांगू शकत होतो? मला जर माहिती आहे वन जनरेटर आहे तर मायनस वन मी चेक नाही केला, का नाही केला? जर मला माहिती आहे की थ्री जनरेटर होतं तर मायनस थ्री पण नाही चेक केला मी. जर माहीत झालं मला आय जनरेटर आहे तर मायनस आय पण मी चेक नाही केला, का नाही केला? तर त्यामागचं रिझन हे थेरम 2.9. इफ जी इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए, म्हणजे जी काय सायक्लिक ग्रुप आहे जनरेटेड बाय ए, देन ए इनवर्स ऑल्सो जनरेटर ऑफ जी. जर ए जनरेटर झाला तर मायनस सॉरी ए इनवर्स पण काय असणार आहे? जनरेटर ऑफ जी, म्हणजे ए ने जर जी जनरेट होत असेल तर ए इनवर्सने सुद्धा होणार आहे. म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला सांगू शकत होतो की मायनस वन मायनस थ्री मायनस आयोटा हे सगळे काय आहेत जनरेटर त्या त्या पर्टिक्युलर सेटचे. सो प्रूफ बघू. लेट जी इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए, म्हणजे जो जी ग्रुप आहे तो कशापासून जनरेट होतोय? आपला ए पासून. तर आपल्याला काय दाखवायचं आहे? जी इज जनरेटेड बाय ए इनवर्स. सो प्रूफ बघा, जी जनरेटेड बाय ए म्हणजे बाय डेफिनेशन जी इज इक्वल्स टू जनरेटेड बाय ए इज द कलेक्शन ऑफ ऑल ए रेस टू एन व्हेअर वेन एव्हर where n belongs to set of integers. Claim ka hai g, we have to show
G is A generated by A raised to, sorry, A inverse. आता बघा काय करणार आहे तिथे आपण एक एक सगळ्यात आधी बघा ए इनवर्स कुठला एलिमेंट आहे जी चा एलिमेंट आहे ना बिकॉज ए इनवर्स बिलॉंग्स टू जी कारण की जी ग्रुप आहे तर सगळेच एलिमेंट जी मध्ये प्रेझेंट असणार आहेत ना जर ए प्रेझेंट असेल जी मध्ये तर ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू जी जर हा जी मध्ये आहे तर आपण काय म्हणू शकतो सेट जनरेटेड बाय ए इनवर्स इज कंटेन इन जी हे का म्हणू शकतोय हे तुम्हाला लक्षात येतंय का ए इनवर्स काय आहे ए इनवर्स बिलॉंग्स टू जी मग ए इनवर्स ने जनरेट केलेला सेट काय असेल ए इनवर्सची पॉवर घेऊ ना आपण ए इनवर्स रेस टू वन ए इनवर्स रेस टू टू ए इनवर्स रेस टू झिरो ए इनवर्स रेस टू मायनस वन ए इनवर्स रेस टू मायनस टू ए इनवर्स रेस टू हंड्रेड ए इनवर्स रेस टू मायनस हंड्रेड अशा पॉवर घेणार आहोत आणि बाय क्लोजरनेस प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला ए इनवर्स स्क्वेअर कसा लिहू शकतो आपण ए इनवर्स इंटू ए इनवर्स मग क्लोजरनेस प्रॉपर्टीनुसार हा आपण कुठे जाणार आहे ए इनवर्स स्क्वेअर तो जी मध्येच जाणार आहे ए इनवर्सची किती पॉवर घेते जी मध्येच जाणार आहे म्हणून ए इनवर्सने जनरेट केलेला प्रत्येक एलिमेंट हा जी मध्ये जाणार आहे म्हणजे ए इनवर्सने जनरेट केलेला जो सेट आहे तो कसला सबसेट असणार आहे जीचा सबसेट असणार आहे म्हणजे ए इनवर्स सेट जनरेटेड बाय ए इनवर्स इज कंटेन इन जी म्हणजे बघा आपल्याला जर एच इज इक्वल टू जी दाखवायचं असेल तर आपण असं शो करू शकतो एच इज अ सबसेट ऑफ जी अँड आपण नंतर काय शो करू शकतो जी इज अ सबसेट ऑफ एच याला इक्वेशन नंबर वन देतो याला टू देतो आणि फ्रॉम जर एच जीचा सबसेट आहे जी एचचा सबसेट आहे याचा अर्थ काय होतो एच इज इक्वल्स टू जी दॅट इज व्हॉट इनवर्स इज अ सबसेट ऑफ जी आता काय शो करावं लागणार आहे जी इज अ सबसेट ऑफ सेट जनरेटेड बाय ए इनवर्स हे शो करायचं आपल्याला मग त्या केसमध्ये काय करू इथला जीचा एक एलिमेंट घेऊ आपल्याला शो काय करायचंय जी इज अ सबसेट ऑफ सेट जनरेटेड बाय ए इनवर्स हे शो करायचंय ना मग इथला एलिमेंट घेऊ आणि कुठे शो करू तो ह्या सेटमध्ये जातोय काय करतोय मी आपण ऑलरेडी काय शो केलंय सेट जनरेटेड बाय ए इनवर्स इज कंटेन इन जी ओके हे तर झालंय आता काय शो करायचंय जी इज कंटेन इन सेट जनरेटेड बाय ए इनवर्स हे काय करायचं आपल्याला शो करायचंय सो इथला एक एलिमेंट घेऊ इथे शो करणार आहे ठीक आहे मग घेऊ वाय बिलॉंग्स टू जी मग वाय बिलॉंग्स टू जी आणि जी काय सेट जनरेटेड बाय ए आहे ना आपला ठीक आहे मग वायचा प्रत्येक जीचा प्रत्येक एलिमेंट एच्या पॉवरमध्ये रिप्रेझेंट होणार आहे का जी आपला काय सायक्लिक ग्रुप आहे सायक्लिक ग्रुप आहे म्हणून जी जीचा प्रत्येक एलिमेंट एच्या पॉवरमध्ये काय होणार आहे रिप्रेझेंट होणार आहे हेन्स y belongs to g तर y सुद्धा a च्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट होणार आहे हेन्स वी हॅव कन्सिडर y इज इक्वल्स टू a रेस टू n फॉर सम n बिलॉंग्स टू z फॉर सम n बिलॉंग्स टू z सो y इज इक्वल्स टू a रेस टू n फॉर सम n बिलॉंग्स टू z देन y इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण a इनवर्स रेस टू इनवर्स होल ब्रॅकेट रेस टू एन म्हणजे ए ला कसं लिहू शकतो आपण आपण रिझल्ट बघितलेला आहे ना ए इज इक्वल टू ए इनवर्स रेस टू इनवर्स म्हणजे जस्ट ए ला ए च्या ठिकाणी काय पुट केलंय ए इनवर्स रेस टू इनवर्स आणि एन एज इट इज ओके हा मायनस वन इंटू एन काय होऊन जाईल मायनस एन म्हणजेच काय झालं y कसा लिहिला आपण y इज इक्वल्स टू a इनवर्स रेस टू मायनस n आणि हा जो एलिमेंट आहे तो कशात बिलॉंग करणार आहे a इनवर्स मध्ये बिलॉंग करणारच आहे कारण की a इनवर्सच्या कलेक्शन मध्ये कोणते एलिमेंट असणार आहे a इनवर्सच्या पॉवर असणार आहे ना सो a इनवर्सची मायनस n पॉवर सुद्धा याच्यात बिलॉंग करणार आहे कारण की हा काय असणार आहे कलेक्शन असणार आहे ए इनवर्सच्या पॉवरच सगळे एलिमेंट यात असणार आहेत ना म्हणजे वाय कुठे गेला मग आपला वाय कुठला घेतला होता आपण जी मधला आणि वाय कुठे गेला वाय बिलॉंग्स टू
सेट जनरेटेड बाय ए इनवर्स म्हणजेच याचा अर्थ काय झाला जी इज कंटेन इन सेट जनरेटेड बाय ए इनवर्स मग याला काय म्हटलं इक्वेशन टू मग फ्रॉम वन अँड टू काय म्हणू शकतो आपण जी इज इक्वल्स टू सेट जनरेटेड बाय माय ए इनवर्स सेट जनरेटेड बाय ए इनवर्स याचा अर्थ काय जी चा जनरेटेड जनरेटर कोण झालेला आहे ए इनवर्स आलंय लक्षात खूपच इझी होता जर ए जनरेटर असेल तर ए इनवर्स पण काय असणार आहे जनरेटर असणार आहे देन नेक्स्ट इज नेक्स्ट थेरम इज अवर लेट जी बी अ ग्रुप अँड ए बिलॉंग्स टू जी जी बी ए ग्रुप अँड ए बिलॉंग्स टू जी देन प्रूव दॅट एच इज इक्वल्स टू इज द कलेक्शन ऑफ ए रेस टू एन वेअर एन बिलॉंग्स टू झेड इज द स्मॉलेस्ट सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए काय म्हटलेलं आहे जी एक ग्रुप आहे आपल्याकडे ए बिलॉंग्स टू जी एक एलिमेंट आहे देन एच इज इक्वल्स टू काय घेतलंय सेट जनरेटेड बाय ए आहे ना इज इक्वल्स टू काय असणार आहे सेट जनरेटेड बाय ए म्हणजे इज द कलेक्शन ऑफ ए रेज टू एन वेअर एन बिलॉंग्स टू सेट ऑफ इंटीजर्स पुन्हा एकदा सांगतो थेरम काय आणि काय प्रूव्ह करायचं ते बघा जी एक ग्रुप आहे जी मधला एक एलिमेंट ए आणि ए पासून जनरेट होणारा जो जो सेट आहे त्याला काय म्हटलंय आपण एच म्हटलेलं आहे आणि एच मध्ये कसे एलिमेंट असतील मग एचचा प्रत्येक एलिमेंट एच्या पॉवर मध्ये रिप्रेझेंट होतो ना म्हणजे एच इज जनरेटेड बाय ए इज इक्वल्स टू इज द कलेक्शन ऑफ ए रेज टू एन वेन एव्हर एन बिलॉंग्स टू झेड हा एच काय माहितीये का स्मॉलेस्ट सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए याचा मिनिंग लक्षात घ्या सब हा जो एच आहे तो कसला सब ग्रुप असणार आहे फर्स्ट पार्ट तर हे शो करायचे एच इज सब ग्रुप ऑफ जी हे शो करायचं आपल्याला आणि दुसऱ्या पार्ट मध्ये काय शो करायचे की एच इज स्मॉलेस्ट सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए म्हणजे ए ला कंटेन करणारा जो एच सब ग्रुप आहे ना तो स्मॉलेस्ट आहे जो ए ला कंटेन करतोय पुन्हा एकदा बघा जी ग्रुप आहे जी मधला एक एलिमेंट ए आहे ए ने जनरेट केलेला जो सेट आहे त्याला काय म्हटलंय एच म्हटलेलं आहे तर एच काय होणार आहे सब ग्रुप होणार आहे आणि दुसरं म्हणजे एच हा असा स्मॉलेस्ट सब ग्रुप असेल जो ए ला कंटेन करतोय म्हणजे ए ला कंटेन करणारा कोणताही दुसरा सब ग्रुप असेल तर एच काय असणार आहे त्याचा सबसेट असणार आहे हे शो करायचं आपल्याला म्हणजे जर समजा के हा सब ग्रुप आहे कोणाला कंटेन करतोय तर ए ला कंटेन करतोय तर याचा अर्थ काय होऊन जाईल एच इज एच काय होणार आहे त्याचा सबसेट होणार आहे आले लक्षात सो लेट्स स्टार्ट विथ दी प्रूफ क्लेम फर्स्ट एच इज इक्वल्स टू इज द कलेक्शन ऑफ ए रेज टू एन वेअर एन बिलॉंग्स टू झेड इज ए सब ग्रुप ऑफ जी सगळ्यात आधी आपण काय शो करणार आहे की एच काय सब ग्रुप आहे सब ग्रुप दाखवण्यासाठी काय करतो आठवतंय का सब ग्रुप टेस्ट त्याला काय म्हणतो आपण सब ग्रुप टेस्ट दोन एलिमेंट घेतो ए आणि बी आठवत असेल ना ए बी बिलॉंग्स टू एच घेतो आणि काय शो करतो ए बी इनवर्स बिलॉंग्स टू एच याला काय म्हणतो आपण सब ग्रुप टेस्ट सो सगळ्यात आधी आपण नॉन एम्प्टी दाखवतो ना एच काय आपल्याला नॉन एम्प्टी शो करावं लागणार आहे हेन्स एच ए इज इक्वल्स टू ए रेस टू वन म्हणजे इथे एनची व्हॅल्यू जर तुम्ही वन घेतली तर ए रेस टू वन काय असणार आहे एच कडे असणार आहे ऍटलिस्ट एक तरी एलिमेंट आलेला आहे ना म्हणजे एच इज काय झाला आपला नॉन एम्प्टी सगळ्यात आधी आपण काय शो केले एच इज नॉन एम्प्टी म्हणजे ऍटलिस्ट एच कडे एक तरी एलिमेंट आहे नाव दोन एलिमेंट घेतले सब ग्रुप टेस्ट साठी लेट एक्स कॉमा वाय बिलॉंग्स टू एच एज एच कसं आहे
असा हे कलेक्शन असणार आहे ना एच च्या एलिमेंटचं. सो ऑलवेज ए रेस टू एन च्या पॉवर मध्ये असतील एच चे एलिमेंट. सो दोन एलिमेंट घेतले एक्स अँड वाय एच मधले, तर एक्स इज इक्वल टू काय असेल ए रेस टू आर, वाय इज इक्वल टू ए रेस टू टी फॉर सम आर टी बिलॉंग्स टू झेड. सो माहिती दोन एलिमेंट घेतले तर दुसऱ्याचा इन्वर्स आणि त्याचा काय घेतो ए बरोबर आपण प्रॉडक्ट घेतो. हेन्स एक्स वाय इन्वर्स इज इक्वल्स टू एक्स इज व्हॉट ए रेस टू आर, वाय इज व्हॉट ए रेस टू टी, त्याचा काय असणार आहे इन्वर्स असणार आहे. इज इक्वल्स टू ए रेस टू आर, इथे काय काय मायनस वन ने टी ला मल्टीप्लाय केलं तर मायनस टी, म्हणजेच काय होईल ए रेस टू पॉवरची काय होईल ऍडिशन म्हणजे आर मायनस टी. आणि बघा मग एच मध्ये काय ए रेस टू एन च्या पॉवर आहे ना सगळ्या, म्हणजे ए ची कोणती पॉवर आली तर तो एच मध्येच बिलॉंग करणार. म्हणजे इथे बघा ए ची कोणती पॉवर आली आर मायनस टी, आर पण इंटीजर आहे झेड टी पण इंटीजर, तर आर मायनस टी पण काय असणार आहे इंटीजर असणार आहे. म्हणजे तो कोणत्या टाईपचा आहे ए रेस टू एन ह्याच टाईपचा आलेला आहे, म्हणजे तो कुठे बिलॉंग करणार आहे मग एच मध्ये बिलॉंग करणार आहे. म्हणून एक्स वाय इनवर्स कुठे गेलाय आपला एच मध्ये गेलाय, हेन्स एच इज ए सब ग्रुप ऑफ जी. आपण काय ए कॉमा बी बिलॉंग्स टू एच दोन एलिमेंट घेतले आणि ए बी इनवर्स कुठे शो केलाय एच मध्ये शो केलाय, हेन्स बाय सब ग्रुप टेस्ट एच इज ए सब ग्रुप ऑफ जी. नाउ व्हॉट वी हॅव टू शो क्लेम सेकंड इज एच इज स्मॉलेस्ट सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए. आधीच म्हटलं होतं की आपल्याला स्मॉलेस्ट सब ग्रुप दाखवायचा आहे जो ए ला कंटेन करतोय. सो आपण अजून एक सब ग्रुप घेऊ जो ए ला कंटेन करतोय आणि काय शो करून देऊ एच इज ए सब सॉरी एच इज ए सबसेट ऑफ के. मग आपण काय केलंय के हा सब ग्रुप घेतलाय जो ए ला कंटेन करतोय, बट आपल्याला शो काय करायचंय एच लहानात लहान सब ग्रुप आहे जो के ला कंटेन करतोय सॉरी ए ला कंटेन करतोय. म्हणजे ऑब्विसली जर हा ए ला कंटेन करतोय हा पण ए ला कंटेन करतोय तर एच काय आपल्याला लहान दाखवायचंय ना के पेक्षा. नाउ लेट के बी एनी सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए टू शो एच इज ए सबसेट ऑफ के. मग याचा अर्थ काय होतो एच इज सबसेट ऑफ के दाखवणं म्हणजे खूपच इझी. एच मधला एक एलिमेंट घ्यायचा तो के मध्ये दाखवून द्यायचा, म्हणजे याचा अर्थ काय होतो एच मधले सगळे एलिमेंट के मध्ये जातील, म्हणजे एच कोणाचा सबसेट असेल केचा. सो लेट्स टेक एक्स बिलॉंग्स टू एच आणि आपल्याला माहिती आहे की एचचे एलिमेंट कसे असतात ए रेस टू एन च्या पॉवर मध्ये असतात. म्हणून एक्स इज इक्वल्स टू आर, एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू आर फॉर सम आर बिलॉंग्स टू झेड. दिस इम्प्लाइज एक्स इज इक्वल्स टू ए रेस टू आर बिलॉंग्स टू के. हे रिझन इथे दिलेले की एक्स बिलॉंग्स टू एच आहे, म्हणजेच एच चे एलिमेंट कसे लिहितो आपण ए च्या पॉवर मध्ये, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय झालं आपला ए रेस टू आर फॉर सम आर बिलॉंग्स टू झेड. याच्यावरनं डायरेक्टली म्हणू शकतो आपण एक्स कुठे जातोय के मध्ये जातोय. रिझन बघा, रिझन बघा त्यासाठी. ठीक आहे बघा के काय आपला एनी सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए, म्हणजे के ए ला कंटेन करतोय. के काय करतोय ए ला कंटेन करतोय सॉरी बरोबर आहे. आणि के इज काय आपला सब ग्रुप आहे, के काय आपला सब ग्रुप आहे. सब ग्रुप आहे म्हणजे तो स्वतः काय ग्रुप झालेला आहे, ग्रुप झालेला म्हणून तो कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय करेल क्लोजरनेस. क्लोजरनेस नुसार ए बिलॉंग्स टू के असेल तर ए इनवर्स ऑल्सो बिलॉंग्स टू के, ए क्यूब ऑल्सो बिलॉंग्स टू के अँड सो ऑन. ए रेस टू आर ऑल्सो बिलॉंग्स टू के, म्हणजे ए रेस टू आर कुठे गेला के मध्ये गेला. ए रेस टू आर इज अवर एक्स, म्हणजे काय घेतला आपण एच मधला एक एलिमेंट घेतला तो कशात दाखवला आपण के मध्ये. हेन्स एच इज ए सबसेट ऑफ के. आपण काय म्हटलं होतं के ला एक सब ग्रुप कन्सिडर केलं होतं आणि ए ला कंटेन करणार आणि आपण दाखवून दिलं की एच त्याचा सुद्धा सबसेट होतोय, म्हणजे एच काय होतोय आपला ए ला कंटेन करणारा स्मॉलेस्ट सब ग्रुप होतोय. एच काय होतोय ए ला कंटेन करणारा स्मॉलेस्ट सब ग्रुप होतोय. हेन्स एच इज ए स्मॉलेस्ट सब ग्रुप ऑफ जी कंटेनिंग ए.
सेकंड पार्ट मध्ये काय केलंय, एक सबग्रुप कन्सिडर केला जो ए ला कंटेन करतोय, आणि आपण काय शो केलं की जो सबग्रुप आहे ना जो ए ला कंटेन करतोय तो एच पेक्षा मोठा आहे. मोठा आहे म्हणजे एच पेक्षा जास्त एलिमेंट त्याच्यामध्ये आहेत. आलंय लक्षात? दिस इज, दॅट्स ऑल फॉर नाऊ. पुढच्या पार्टमध्ये एक इम्पॉर्टंट थेरम बघणार आहोत, म्हणजे ग्रुप थेरी ज्याच्यात सर्व लपलेली आहे ते हेच मेन जे चॅप्टर आहे तेच आहे टोटली. एव्हरी सब ग्रुप ऑफ सायक्लिक ग्रुप इज सायक्लिक. खूपच इम्पॉर्टंट थेरम आहे ग्रुप थेरीचा, आणि एक्झामसाठी पण क्वेश्चन पेपर जो तयार करतो त्याच्यासाठी फेवरेट क्वेश्चन असतो. सो थँक्यू, नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.